अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील मालधाभाडी आणि सोनारी या दोन ग्रामपंचायतींचा निवडणूक निकाल आज जाहीर करण्यात आला आहे। मालधाभाडी येथील भाजपचे दिग्गज नेते बाळासाहेब परखड यांना या निवडणुकीमध्ये स्वतः पराभव पत्करावा लागला असून त्यांच्या ग्रामविकास पॅनलचा सुद्धा पराभव झाला आहे। मालधाभाडी ग्रामस्थांनी 25 वर्षापासून सत्तास्थानी असलेल्या बाळासाहेब परखड यांचे नेतृत्व नाकारले असून रंगनाथ पाटील यांच्या सैराट पॅनलच्या हाती मालधाभाडी ग्रामपंचायतीची सत्ता सोपविली आहे। येथे रंगनाथ पाटील यांची सरपंचपदी निवड झाली असून गेल्या 25 वर्षात जे विकास कामे झालेली नाहीत ती विकास कामे आपण येत्या 5 वर्षात करून दाखविणार असल्याचे त्यांनी जेबीएन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले आहे। तिथे अंगा टाकू नये जास्त, बाळाच्या अंगा टाकत रे। मला हा विजय म्हणजे माझ्या पूर्ण गावातील जनतेचा विजय असून हा माझा विजय नाही, हा सर्वांचा त्यांचाच विजय आणि मला गावात विकास करायचा आहे, दुसरं काहीच मला काही सांगायचं। प्रथम प्राधान्य म्हणजे पिण्याचे पाणी, हा ही खूप दिवसावरती समस्या आहे, ती प्रथम प्राधान्याने पूर्ण करायची। तसेच रस्त्याचे बांधकाम, हगणदारीमुक्त गाव, घरकुल, हे सर्व कामे क्रमाने करण्यात येतील। दिवाबत्तीची सोय पुन्हा गावातील लोकांना शमशान घाटाची जी दुरवस्था झालेली आहे ती सुद्धा सोयीने उपलब्ध करण्यात येईल आणि हा सर्व जनतेचा विजय असून त्यांचे मी पूर्णतः आभार मानतो। मी 25 वर्षापासून या गावाचा विकास बघतोय, या गावामध्ये एकही काम झालेलं नाहीये आणि सगळं भ्रष्टाचार गोंधळ झालेला आहे। आता लोकांनी, जनता हुशार आलेली आहे, जनतांनी आम्हाला निवडून दिलं आहे। आम्ही रोड, रस्ते, पाणी, गावातली पाण्याची समस्या, आज महिला गावामध्ये पाणी भरत आहे तर कोणाच्या घरी शौचालय नाही आहे आणि आमचा इतिहास असा आहे की बा गावातल्या लोकांना सगळं सुविधा भेटायला पाहिजेत, याच्यासाठी आमच्या पार्टी लोकांनी भरभराट विजयाने निवडून दिलेली आहे, त्यासाठी आम्ही सगळ्या लोकांचे ऋणी आहे। आज इथं विजय झालेला आहे, हा विजय त्या सगळ्यांचा आहे। हा विजय, विजयाच्या 3 गोष्टी असतात, एक परिवर्तन, एक क्रांती आणि एक विद्रोह। परिवर्तन म्हणजे तेच जुनी बिंडलिंग असते तिला फक्त कलर दिला जातो आणि विद्रोह म्हणजे पूर्ण सत्ता बदलून, पाया बदलून, नवीन पाया टाकून पूर्ण नवीन बिल्डिंग बनवली जाते आणि त्या बिल्डिंग मध्ये नवीन व्यवस्था केली जाते।
याला परिवर्तन म्हणले जात होते, परंतु परिवर्तनाची व्याख्या ही परिवर्तन ही एक समाजाला बदलण्याची गरज आहे, कारण बदल ही काढायची गरज आहे, परंतु होत नाही. मी म्हणतो बदललं पाहिजे, तो म्हणतो बदललं पाहिजे, परंतु बदलणार कोण? पुढे कोणी झालं पाहिजे आणि झालेल्या यांना मी एक रंगनाथ साहेबांनी यांनी गावाला एक म्हणजे गावांनी यांना एक चांगले सरपंच म्हणून एक चांगले म्हणजे जबाबदारी घेणारे व्यक्तिमत्व हे आलेले. आजपर्यंत काय झालं याला सगळं विसरून आज आपण नवीन सुरुवात करावा, कारण सुरुवात ही बदलाची आहे आणि बदल हे परिवर्तन आहे. परिवर्तन क्रांतीमध्ये परिवर्तित होतं आणि क्रांती ही विद्रोहामध्ये जाते. तर आपल्याला काय केलं पाहिजे आपण लक्षात घेऊन सर, आज आपण जे केलेलं आहे चांगलं केलेलं आहे, फक्त यापुढे सगळ्यांनी सहकार्य करा. सहकार्याची भावना ही प्रत्येकामध्ये असली पाहिजे आणि सहकार्य आपल्यासाठी पाहिजे. स्वतःसाठी काही करणं असेल तर दुसऱ्यासाठी काही केलं पाहिजे. तर आज या ठिकाणी गावातील नागरिक सुद्धा उपस्थित आहे. तर या ठिकाणी अजय नाईक हे देखील उपस्थित आहे. आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊया. नमस्कार. या ठिकाणी हा जो विकास आहे हा पूर्ण गावाचा विकास आहे आणि अन्याय अत्याचार आणि हुकुमशाहीच्या विरोधातला हा विजय आहे. आज या ठिकाणी रंगनाथ साहेब या मालदबाडी गावांनी एकमताने सर्व लोकांनी त्यांना सरपंच म्हणून निवडून दिलं आहे ते विकासासाठी, कारण गेल्या 25 वर्षापासून इथे हुकुमशाही दडपशाही व म्हणजे एक आरेराई माजली होती गावात आणि समोर यायला कोणीच तयार नव्हतं. रंगनाथ साहेबांनी एक नवीन दिशा लोकांना दिली, एक नवीन नेतृत्व म्हणून लोकांच्या लक्षात आलं की रंगनाथ साहेब या गावाचा विकास करू शकते. म्हणून आम्ही पूर्ण समाजबांधव इतर मराठा समाजाचे काही लोक सर्वांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला व रंगनाथ साहेबांना आम्ही विजय केलं या गावात. आणि आता जे 25 वर्षात जो विकास झाला नाही तो पुढच्या 5 वर्षात आम्ही तो त्यांच्याकडून अपेक्षित आहे. माझे बाबा रंगनाथ साहेब यांना गावातील तळागाळातील व्यक्तींनी जो भरघोस प्रतिसाद दिला आणि विजय करून दिला, हा विजय एकटा वंदेरी समाजाचा नसून मी कडकडीने सांगतो आहे की हा मराठा जंबार त्यानंतर पारधी त्यानंतर गावातील जे सर्व समाज आहे ते याच्यामध्ये इन्क्लूड आहे आणि गावाने गावभरातल्या प्रत्येक समाजाने जो विश्वास आमच्यावर ठेवलेला आहे त्याला आम्ही परिपूर्ण आणि गावाच्या इच्छा अपेक्षा ज्या असतील त्या परिपूर्ण 5 वर्षामध्ये कम्प्लीट होतीलच ही ग्वाही माझ्या बाबांतर्फे देतो. हा विजय आमचा एकट्याचा नसून हा सर्व गावाचा विजय आहे. तळागाळातील व्यक्तींचं मी सर्वस्व बाबांच्या वतीनं सर्वांचा आभार व्यक्त करतो. गिरीश भाऊ महाजन यांच्या आशीर्वादाकरता गेलो. त्या दिवशी रात्री 1:30 मला त्याला त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला किंवा नवीन सराड पार्टी उभी राहिलेली आहे. मी फार धन्यवाद आहे या लोकांचा. 25 वर्षापासून ह्या गावाला पाणी भेटत नाही आहे, परामुळे अंगठ्या बाजूपासून जी ह्या गावाचा मला विकास करायचा आहे हे माझी 100% नम्र विनंती आहे. बस आम्ही सैराट पॅनलचे सदस्य आहे आणि गावाचा विकास करायचा आहे आणि पाणी सोय करायची पाहिजे आणि हा आगंदारी करायचं आहे. सगळेच काम करायचे आम्हाला, संडासीचे, साडीचे, याचे, मशालभूमीचे. गावात पाणी आणायचं आहे, पहिला मुद्दा पाण्याचा आहे. मध्ये 25 वर्षानंतर या ठिकाणी सत्ता पलटणी झालेली आहे. त्याचप्रमाणे नवनिर्वाचित सरपंच पदी म्हणून रंगनाथ पाटील यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. तर त्यांनी गावाला असे आश्वासन केलेले आहेत की 25 वर्षामध्ये जे विकासाची कामे होणार नाहीत ते आम्ही येत्या 5 वर्षामध्ये करून दाखवू असे त्यांनी या ठिकाणी गावाला आश्वासनही दिलेले आहेत. कॅमेरामन सचिन माडीसह मी जय इंगळे, जेबीन महाराष्ट्र. जामनेर तालुक्यातील तिघरे गावात पाणी टंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. गेल्या 20 वर्षापासून तिघरे ग्रामस्थ तहानलेलेच असून सद्यस्थितीत येथील विद्यमान सरपंच अंजनाबाई मोरे हे आपल्या स्वतःच्या विहिरीतील पाणी ग्रामस्थांना पुरवित आहेत.
तिघरे गावातील पाणी टंचाईचे दाहक सत्य पाहता प्रशासनाने या गावाला तातडीने पाणी पुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पाण्याची समस्या आहे. पाणी येत नाही. किती दिवसापासून तुमच्या गावामध्ये पाणी नाही? कामचीच बघ आमच्या गावामध्ये नेहमीच. तुम्ही आता पाणी कुठून आणता? हे आता ते सरपंच हे आहेत आणि ते तिकडून हे पाईप लाईन जोडून पाणी अडी टाकावं. पाणी येत पाणी अरे प्याची ते वगैरे म्हातारे पाणी घेऊन अंडा घेऊन हे बघ याव काय पाणी वाले बघ याव काय पाणी वाले बोला हे पाण्याची समस्या. पाणी आणावं लागते आम्हाला जंगलातून. किती दिवसापर्यंत पाण्याची समस्या ही जवळजवळ 15 वर्षापासून इथे आतापर्यंत कोणती योजना आलेली नाही. जवळजवळ 2-3 किलोमीटर पासून जंगलातून पाणी हे डोक्यावर आणावं लागतंय. ही आजची समस्या नाही आहे, ही 15 वर्षापासूनची समस्या आहे. आज आमच्या गावातून मी राहून बैलगाडीनं टाकीनं पाणी आणत होते, पण आज 8 दिवसापासून मोटारीची लाईन आमची कट केली आहे शेतातली. एक म्हणजे 24 तास बंद आहे ती लाईन. बिलं भरा मग चालू करतो. मी राहिलं जे जे पाणी आहे थोडंफार तेही आम्हाला बैलगाडीनं आणता येत नाही. अशी परिस्थिती आज निर्माण झाली. आज डोक्यावर सध्या स्थिती अशी आहे की डोक्यावर पाणी बाया माणसांना जाऊन जंगलातून जाऊन पाणी आणावं लागत आहे. बैलगाडी असून आम्ही आणत होतो, पण आता ती लाईन नसल्यामुळे कट केल्यामुळे आता डोक्यावर पाणी आणावं लागतं. सध्याची ही भीषण परिस्थिती या गावातली. काय करायला पाहिजे? शासनाने याकडे काहीतरी लक्ष दिलं पाहिजे हेच आमचं म्हणणं आहे, बाकी काही नाही. आमच्या गावाला पाणी नाही, म्हाताऱ्या माणसाला कुठून पाणी येणार? काय तर आपण जामनेर तालुक्यातील टिग्रा या गावी आलेलो आहोत. तर गेल्या 15-20 वर्षापासून या गावामध्ये सर्वात मोठी समस्या जी आहे ती म्हटलं म्हणजे पाण्याची. पाण्याची सर्वात मोठी टंचाई या ठिकाणी निर्माण झालेली आहे. हे गावातील नागरिकांना या ठिकाणी पिण्याचे पाणी नसल्यामुळे खूप समस्यांना या ठिकाणी सामोरे जावे लागत आहेत. 2-3 किलोमीटर जाऊन या गावातील महिलांना व पुरुषांना या ठिकाणी पाणी आणावे लागत आहे. तर या ठिकाणी त्रासग्रस्त नागरिक हे देखील उपस्थित आहे. आपण त्यांच्या समस्या या ठिकाणी जाणून घेऊया. गेल्या 20 वर्षापासून आमच्या गावामध्ये पाण्याची समस्या आहे, आणि आता त्यामुळे आता 8 दिवस झाले आमच्या गावामध्ये भरणीमाने कनेक्शन कट करून टाकलं आहे. ग्रामपंचायतीचं डीपी लाईट भरल्या लाईटचं बिल भरल्यामुळे त्यामुळे शेतातले सुद्धा त्यांनी कनेक्शन कट आम्ही गाडी बैलावर पाणी आणत होतो, पण ते पण त्यांनी बंद करून टाकलं. ग्रामपंचायतीने तुमचे गावातील जे डीपी वगैरे बंद केलेले आहेत का? ग्रामपंचायतीने लाईटवाल्यांनी एमएससीवाल्यांनी त्यामुळे आम्हाला पाण्याचा भरपूर त्रास होतोय. गेल्या 15-20 वर्षापासून हाच त्रास आहे की आम्हाला 8-10 दिवसामुळं आडेच पाणी येतोय. आणि गावात अशी समस्या आहे मधून की पाणी आलं म्हणजे 15 मिनटं पाणी येतं गावाच्या नळांना. तर 15 मिनटामध्ये काय करावं पाण्यासाठी? आणि ते म्हणतात लाईटवाले म्हणतात बिलं भरा. बिलं कुठून भरणार? बिलाचा आज हंगाम खराब आहे, परत मालाला भाव नाही या सरकारने. तर बिलं कुठून भरणार शेतकरी? पाणी मिळत नाही बाई. आता आमच्या लाईन कट करून टाकल्या, शेतातून पाणी आणत होतो गाड्या बैलावर, लाईन सुद्धा कट केल्या. आमच्या वावरा म्हणजे आहे थोडंफार, आम्ही शेतात पाणी येत नाही, पिण्याकरता राखून राहिलो आम्ही त्या विहिरीतले पाणी. तर आम्हाला पाणी 8-10 दिवस मिळत नाही. घोरायले मी म्हणतो कालच्या दिवशी घुरायले, सुद्धा पाणी मिळणार नाही. त्याची आवडी समस्या कशी नाही की एवढे घुगुरे ढोरं वागवा कशाच्या माझे अंक तिकडे येऊन शेणगा कसा आली का कोण जिंदेले. कमीत कमी या पाण्याच्या समस्या त्याच्या आमच्या मिटल्या पाहिजे पियाच्या. 10-10 दिवस पाणी येत नाही आमच्याकडे. पाण्याची समस्या बिकट आहे.
काही अडचणी येतात मग लाईन राहत नाही एखाद्या वेळेस विहिरीले पाणी नाही. किती दिवसापासून तुम्हाला या ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे व तुम्ही किती किलोमीटरवरून या ठिकाणी पाणी आणत आहात? आम्ही 5 किलोमीटरवरून पाणी वाहतो रोज असं आणि 10 दिवसानंतर पाणी येतं. आता तर इलेक्ट्रिसिटी बंद झाल्यामुळे खूप प्रॉब्लेम येत आहे पाण्याचा. आणि गिरीश महाजन जामनेर तालुक्याचे जलसंपदा मंत्री असून सुद्धा या गावाची अशी शोकांतिका आहे की पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे आमची गावकऱ्यांची एकच विनंती आहे की पाण्याचं काहीतरी बघावं. पाहू आमच्या गावाची पाण्याची समस्या किती खतरनाक पाण्याची समस्या आहे. जवळजवळ 4 महिन्यापासून आमच्या गावाची ही परिस्थितीच आहे, अशीच आहे. आम्ही पाण्याकरता वणवण फिरूनसुद्धा पाणी मिळत नाही आणि त्यातल्या त्यात MSEBवाल्यांनी सर्व बाहेरचं बंद करून टाकलं आहे लाईट. त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतो आहे. गावात पाणी नाही, ढोकायला पाणी नाही, माणसायला पाणी नाही, फार हालत खराब आहे पाण्याची. आमच्या गावामध्ये फक्त पाणी पाण्याचा प्रश्न म्हणजे इथला बिकट आहे की आज समजा आमच्या गावामधून 5-50 लोक बाहेर गावाला जात आहेत. या गावामध्ये मजुरी आहे, काम आहे, धंदा आहे, सर्व काही आहे. परंतु 5-25 लोक या गावातून निकाय पाण्यामुळे गरीब लोक, ज्याच्याकडे मोटरसायकल आहे तो मोटरसायकलवरती पाणी आणतो, ज्याच्याकडे गाडी बैल आहे तो गाडी बैलावरून 4 किलोमीटरवरून पाणी आणतो, ज्याच्याकडे ॲटो आहे तो आणतो समजा, म्हणजे ज्याच्याकडे साधनं तो आणतो. परंतु ज्याच्याकडे काहीच नाही त्यांना पाणी कुठून आणायचं? त्यांना पाण्याचं साधन इथं कुठंच नाही आहे. 4-4, 5-5 किलोमीटर अंतरावरती पाणी आहे. ग्रामपंचायतीच्या विहिरीला पाणी नाही, 15-15 दिवस पाणी येत नाही. आता समजा दिवाळीच्या वेळेस आमच्या गावात पाणी नव्हतं तर आम्ही स्वतः 4 किलोमीटर गाव मोहिकळा गाव आहे, त्या गावी आम्ही जाऊन तिथून पाणी आणलं. माझ्याकडे पण माझी मुलं पुण्याला राहतात, ते दिवाळीला घरी आले. आंघोळीची व्यवस्था नाही, पाणी प्यायची व्यवस्था नाही. तर ते समजा एक रात्रभर आल्याने त्या गावाला चालले की तिथे आमचे नातेवाईक राहतात, कपडे लागते वगैरे जे ते घातले आणि येतानासुद्धा त्यांनी तिकडून समजा 2-3 कॅना म्हणा का तिथे पाणी त्यांना तिकडून आणलं. आमच्या इथे पाण्याचा प्रॉब्लेम जवळजवळ 20-25 वर्ष झाले आहेच. आम्ही त्याच्याकरता प्रयत्नही खूप केले. आम्ही नवीन एक विहीर खोदली. विहिरीत पाऊस इथे कमी पडल्यामुळे विहिरीत पाणीच नाही आहे. ती विहिरी 15-15 ते 20-20 मिनिट चालतात. परत तो प्रॉब्लेम म्हणजे 3 विहिरा असल्यामुळे त्या प्रत्येकी 20-20 मिनिट चालतात. 60 मिनिटात एवढ्या मोठ्या गावाचे जवळजवळ 19 ते 20 वाल आहे तर गावाचं पाणी होत नाही. आणि आता आपलं MSEBने सर्व DP बंद केलेले आहे बिल न भरल्यामुळे. आता शेतकऱ्यांचं असं आहे की शेतकऱ्यांजवळ पाणीच नाही त्यामुळे ते बिल भरू शकत नाही आणि एकट्या ग्रामपंचायतसाठी ते DP चालू करू शकत नाही. तर माझी त्यांना MSEBला अशी विनंती आहे की त्यांनी DP वॉटर सप्लायची एकतरी सुरू करण्यात यावी अशी माझी त्यांना विनंती आहे. आज गावात पाणी कुठेच नसल्यामुळे मी माझ्या शेतातून घरी पाणी आणलेलं आहे. आधी ते मी 100-200 टाक्या भरलेल्या आहेत. लोकांना पिण्याच्या पाण्याची आज समस्या होती तेवढी मी आज करून दिली. आणखी मी 2-4 आठवडे तोपर्यंत मी ते देऊ शकतो. माझ्या कपाशीचं पाणी बंद करून मी यांना दिलेलं आहे. माझ्याकडे बी जास्त पाणी नाही आहे पण माझे 2-3 विहीर आहे ते मिळून अर्धा एक तास जे चालतं ते मी या लोकांना दिलं आहे. लाईट नसताना आम्ही डायनामा लावून सगळ्या मुलांनी सहकार्य केलं आणि हे पाणी आम्ही भरू शकलो. तरी आम्ही टँकरचा प्रस्ताव टाकला आहे. तरी आमचं त्यांच्याबद्दल सुद्धा सांगणं आहे की त्यांनी आमचा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करावा आणि आमच्या गावात टँकरची सोय करून द्यावी. ओके, त्यासाठी पाणी दिलं बघा त्यांचे आभार मानतो आम्ही. कारण 20-25 वर्षापासून का पाण्याची फार समस्या करावी पण त्यांनी स्वतःच्या कपाशीचं पाणी सोडून गावाच्या टाक्या भरल्या. धन्यवाद. जल हे तो कल हे, पाणी म्हणजेच पाण्यावरच माणसाचे आयुष्य हे डिपेंड असते. तर तिघरे या गावामध्ये गेल्या 20 ते 25 वर्षापासून या ठिकाणी पाण्याची समस्या ही निर्माण झालेली आहेत. आता तर इतकी विकट परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहेत की MSEBने सुद्धा या गावाची लाईट ही बंद केलेली आहेत. ज्या शेतातील विहिरींवरती या गावातील शेतकऱ्यांनी ज्या मोटरी लावल्या होत्या तर त्या DP बंद केल्यामुळे या गावातील लोकांना या ठिकाणी पाणीसुद्धा घेता येत नाही आहे. तर खूप मोठी समस्या या ठिकाणी या तिघरे गावात निर्माण झालेली आहेत. तर या ठिकाणी या गावातील नागरिकांनी अशी आग्रहाची विनंतीही केलेली आहेत की MSEBवाल्यांनी त्यांची जी लाईट बंद केलेली आहे ती चालू करून द्यावी
व त्याचप्रमाणे या सरपंचांनी या ठिकाणी टँकरसाठी जो तहसीलदाराकडे प्रस्ताव मांडलेला आहे तो लवकर मान्य करून द्यावा व या गावातील जी पाणी टंचाईची जी समस्या निर्माण झालेली आहे ते समस्यांचे समाधान या ठिकाणी करून द्यावे अशी विनंती या ठिकाणी नागरिकांनी केलेली आहे. कॅमेरामन सचिन माडीसह मी जय इंगळे, जे बी एन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.